कृषी समृद्धीची गुरु किल्ली। अवेळी होणारा पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पन्नाची हमी देता येत नाही। अशा वेळी उत्पन्न हमखास घ्यायचं असेल तर शेडनेट, पॉलीहाऊस यासारख्या माध्यमांना पर्याय नाही। रोहिणी थोरात यांनीही या नव्या तंत्राचं प्रशिक्षण घेऊन रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली। तर त्यासाठी मग आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे आणखीन त्याची माहिती घेण्यासाठी गेलं। त्यांनी आम्हाला पुण्याचं कृषी विद्यापीठ या ठिकाणी माहिती सांगितली। मग आम्ही पुण्याच्या तळेगाव दाभाड या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घेतली। त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला अशी माहिती भेटली की आमचं जे वार्षिक उत्पन्न आहे एवढं ज्या नॉर्मल पिकामध्ये, तर त्याच्यापेक्षा तिप्पट ते चारपट पीक आपल्याला ह्या पॉलीहाऊसमधून भेटतं आणि त्याचा पैसा मोबदला पण जास्त प्रमाणात भेटतो। मग त्यासाठी आम्ही ह्या पॉलीहाऊसच्या कंपनीकडे कुठं आहेत काय आहेत ह्या सगळ्याबद्दल चौकशी केली, तर आम्हाला त्याचे सगळे सोर्स भेटले। आमच्या पॉलीहाऊसमध्ये सुरुवातीला काळी माती होती, मग असं समजलं का काळ्या मातीमध्ये पीक चालत नाही, लाल माती टाकावी। मग म्हटलं चला आपण दोन तीन पिके आपण ह्याच मातीमध्ये घेऊन पाहू कुठलं पीक आपल्यासाठी योग्य राहील। तर त्यासाठी आम्ही मग म्हटलं रंगीत ढोबळी मिरची आपण करून बघू। त्याच्यानंतर मग म्हटलं आपल्याला पीक तर रंगीत ढोबळी मिरची घ्यायची पण कुठल्या व्हरायटीची घ्यायची, तर मग आम्ही त्यावेळेस रिजवाईनची व्हरायटी यूज केली। रिजवाईनमध्ये लाल आणि पिवळी अशा दोन्ही कलरच्या मिरच्याचं बी घेऊन आम्ही ते रोपं घरीच तयार केले आणि ते रोपं घरी तयार केल्याच्या नंतर त्याची दोन ओळीमध्ये लागवड केली। पॉलीहाऊसमधील उत्पादनामध्ये पाणी फार महत्वाचा घटक आहे। उघड्या शेतीला ज्याप्रमाणे पाणी दिलं जातं तसं येथे चालत नाही। रोपाच्या वाढीनुसार आणि गरजेनुसार पाणी द्यावं लागतं। जास्त पाणी दिलं तर दिलेलं खत पिकांना उपलब्ध होत नाही आणि बुरशीजन्य रोगाचं प्रमाणही वाढण्याची शक्यता असते। म्हणून पॉलीहाऊसमधल्या पिकांना ठिबक सिंचनानं पाणी देणं चांगलं। विद्राव्य खतही त्यातून आपल्याला देता येतात। ज्यावेळेस आपण मिरची लागवड करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की पाणी व्यवस्थापन कसं करायचं। तर ज्यावेळेस मी ही मिरची लावली एका ओळीमध्ये तर त्यावेळेस त्याचं पाणी देणं हे एकदम काटेकोर आणि काळजीपूर्वक द्यावं लागत होतं। तर मग या पाणी व्यवस्थापनामध्ये मग आपण जर जे रोपं लावले तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य विद्राव्य खतं पण दिली गेली पाहिजेत। तर त्यासाठी मी विद्राव्य खतं ह्या ड्रीपमधून सोडते, तसेच जैविक खतं पण मी याच्या ड्रीपमधून सोडते। किंवा काही खतं अशा असतात की ती आपल्या हातानी ओतावी लागतात, मग मी त्या प्रकारचं त्याचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन आणि खताचं व्यवस्थापन केलं आहे। तर आम्ही ज्यावेळेस विचार केला की रंगत ढोबळी मिरची करायची, मग त्याच्यासाठी पाणी परीक्षण आणि माती परीक्षण करणं गरजेचं होतं। मग आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडं कृषी विभागाकडं संपर्क साधून त्यांच्याकडं माती परीक्षण केलं। तर असं आढळून आलं की माती परीक्षणमध्ये आम्हाला काही घटक कमतरता आहे, परंतु ते म्हटले तुम्ही जर इतकी इतकी औषधं भरली तर तुमचं माती योग्य होईल। मग ठीक आहे, पाण्यामध्ये बी काही कमतरता आहे तर ती पण आम्ही योग्य प्रमाणे करून त्याचं ॲक्वा वगैरे चेक करून ती पण व्यवस्थित करून घेतलं आणि नंतर मग आम्ही पूर्ण मातीमध्ये नांगरून त्याचं रोटा वगैरे मारून त्याच्यामध्ये मग फेमिकेशन करून घेतलं। 8 ते 15 दिवस तिला तसंच ठेवलं आणि त्याच्यानंतर मातीचे बेड पाडले। उत्पन्न चांगलं झाल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये वार्षिक उत्पन्नामध्ये आम्हाला 3 ते 4 लाख रुपये आमचं बेनिफिट पण भेटलं। आज बाजारपेठेचा विचार केला तर रंगीत ढोबळी मिरचीला बाजारभाव आणि मागणीही भरपूर आहे आणि पॉलीहाऊसमध्ये या पिकाची लागवड चांगल्या प्रतीचं उत्पादन देते।
बाजारपेठेतील मागणीप्रमाणे पिकाची काढणी करता येते. लागवडी योग्य जागेचा जास्तीत जास्त उपयोग करून उत्पन्नामध्ये 3 ते 4 पटीनं वाढ करता येते. जी रंगीत ढोबळी मिरची लावलेली आहे, तर ह्या रंगीत ढोबळी मिरचीची ज्या वेळेस फळ काढणीची वेळ येते, तर त्यावेळेस फळ काढणी ही आठवड्यातून 2 वेळेस करावी लागते. आता माझं 30 गुंठे उत्पन्न आहे, तर माझ्या प्रत्येक तोडणीला 800-900 किलोग्रॅम हे फळ निघतं. तर आठवड्यातून 2 वेळेस जरी म्हटलं तरी 1.5 ते 2 टनपर्यंत मी उत्पन्न त्याचं काढते. आणि ते उत्पन्न बाहेर बाजारपेठ आपल्या जवळ काही अवेलेबल नाही आहे, त्यासाठी माझं मार्केट हे मला पुणे, मुंबई, दिल्ली, इंदोर यासारख्या ठिकाणी मी माझी मिरची पाठवते. शेती दिवसेंदिवस व्यापारी शेती होऊ लागली आहे. बदलत्या परिस्थितीत बरेच शेतकरी आता व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहू लागलेले आहेत, त्यामुळे त्यात व्यापारी दृष्टिकोन आलेला आहे. हाच दृष्टिकोन रोहिणी थोरात यांचा आपल्याला पाहायला मिळतो. असाच लाभ मी माझ्या कृषी विभागाकडून, कृषी विभाग रावरीकडून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून घेतलेला आहे. आणि याची जर प्रत्येक तालुका जिल्ह्या ठिकाणी कृषी विभागाकडे जर तुम्ही याला औषधं वगैरे फवारणी जर असेल, तर त्यांच्याकडे जर संपर्क साधला तर ते आपल्याला उत्पन्नासाठी भरपूर काही मदत करतात. त्यांची जे कृषी विद्यापीठाची औषधं असतात ती पण एकदम इफेक्टिव्ह परिणामकारक असतात. ते जर फवारले तर आपल्याला कुठल्याही रोग राहायचं कसलाही त्रास होत नाहीये. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली या भागाचे प्रायोजक आहे सुफला 15-15-15. पिकास फळझाडांची जोड, शेती धंद्यास नाही तोड. खतांचा संतुलितपणे वापर करा, जमिनीचे आरोग्य अक्षय राखा. नवतंत्राची आधुनिक शेती, आपला विकास आपल्या हाती.